नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फार्मसीची महाराष्ट्र स्टेटमध्ये सर्व कॉलेजेसची एक्झाम झालेली आहे. आता जे विद्यार्थी डिप्लोमा फायनल इयर म्हणजे सेकंड इयरला होते, त्या स्टुडंटसाठी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला जर ते ॲडमिशन घेणार असतील तर त्यासाठी काय प्रोसेस आहे, त्यासाठी इलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता काय असते, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्ही ओपनमध्ये असाल तर कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात, ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणती ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्या फॉर्मसाठी साधारणतः किती फी असते, ही संपूर्ण माहिती मी प्राध्यापक अभिजित कजरे तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगायचा प्रयत्न करतो. तर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म म्हणजेच जे विद्यार्थी डिप्लोमा फार्मसीची एक्झाम पासआउट होत आहेत सेकंड इयरचे, ते विद्यार्थी ह्या डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी पात्र असतो. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा फार्मसी कम्प्लीट झालेला असेल, हा कोर्स कम्प्लीट झालेला असेल, त्याला मिनिमम 45% फॉर ओपन कॅटेगरी आणि 40% फॉर रिझर्व कॅटेगरी हेच स्टुडंट्स डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या म्हणजेच बॅचलर ऑफ फार्मसी ह्या कोर्ससाठी पात्र असतील. तर कोणती ऑफिशियल वेबसाईट आहे, तुमच्या स्क्रीनवरती जी दिसते ती ऑफिशियल वेबसाईट तुम्ही व्हिडिओ पॉज करा, ती वेबसाईट लिहून घ्या, CET.mahaCET.org. ही वेबसाईट तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल पेज दिसेल. त्या ऑफिशियल पेजवरती गेल्यावरती तुम्हाला DSP म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी किंवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीची लिंक सेपरेटली तुम्हाला दिसेल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता. कधी प्रोसेस सुरू होईल, तर ही प्रोसेस जी आहे ही साधारणतः 15 सप्टेंबर नंतर ही प्रोसेस सुरू होऊ शकते. तर त्यानंतर कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात हा खूप महत्त्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांनी मला फ्रिक्वेंटली माझ्या चॅटबॉक्समध्ये विचारलेला होता की सर, आम्ही जर डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेणार असाल किंवा घेणार आहोत तर त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात, तर डिपेंड्स ऑन तुमची कोणती कॅटेगरी आहे. जर तुम्ही ओपनमध्ये असाल किंवा तुम्हाला EWS चं बेनिफिट घ्यायचं असेल तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स लागतील. म्हणजे नॅशनॅलिटी डोमासाईल ह्यालाच आपण रहिवासी दाखला तहसीलदारांचा पाहिजे, 10वी 12वीचं मार्कशीट पाहिजे, डी फॉर्म फायनल इयर म्हणजे डायरेक्ट डी फॉर्म सेकंड इयरचं मार्कशीट पाहिजे, EWS सर्टिफिकेट्स, इन्कम सर्टिफिकेटलाच आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो. आता EWS सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला हे दोन्ही डॉक्युमेंट्स हे चालू फायनान्स म्हणजे आर्थिक वर्षाचे पाहिजेत, म्हणजेच त्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2022 पर्यंत पाहिजे. त्या दोन्ही डॉक्युमेंट्सची उत्पन्न मर्यादा जी आहे ती 8 लाखाच्या आतमध्ये तुमचा EWS सर्टिफिकेटचं आणि इन्कम सर्टिफिकेटचा दाखला असेल. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच कॉलेज सुटल्यानंतर तुम्हाला जो शाळा सोडल्याचा दाखला मराठीमध्ये म्हणतात तो पाहिजे, आयडेंटिटी साइज एक फोटो, तुमचा व्हॅलिड मेल आयडी, मोबाईल नंबर, त्याच्यावरती तुम्हाला फ्रिक्वेंटली OTP येत असतो, आधार नंबर ॲड्रेससाठी लागतो. हे जवळपास 11 डॉक्युमेंट्स हे ओपन किंवा EWS कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी लागतात. जर तुम्ही OBC, SBC, NT किंवा VJDT ह्या कास्टमध्ये असाल तर तुम्हाला साधारणतः हे जवळपास 12 डॉक्युमेंट्स लागतात. नॅशनली डोमासाईल, 10वी 12वीचं मार्कशीट, डिप्लोमा फायनल इयरचं मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट जे कॅटेगरी स्टुडंट्स आहेत त्यांना नॉन क्रिमिनल पाहिजे आणि ते 31 मार्च 2022 पर्यंत वैध पाहिजे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेटलाच आपण शाळा सोडल्याचा दाखला जो की तुमचा डिप्लोमा फार्मसीचं कॉलेज झाल्यानंतर तुमच्या कॉलेजमधून तो मिळतो, आयडेंटिटी साइज फोटो, व्हॅलिड ईमेल आयडी, आधार नंबर किंवा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जो की तुम्हाला OTP साठी लागतो. आता जर विद्यार्थी SC ST कॅटेगरीचा असेल तर त्याला सगळे डॉक्युमेंट्स सेम ॲज OBC कॅटेगरी सारखे लागतात किंवा OBC ST NT या कॅटेगरी सारखे लागतात. फक्त एक डिफरन्स दोन्हीमध्ये आहे, जो SC ST कॅटेगरीचा स्टुडंट आहे त्याला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते, बाकी सगळे डॉक्युमेंट्स मात्र त्यांना बाकीच्या कास्टच्या स्टुडंटसारखे लागतात. जर तुम्ही डिफेन्समध्ये असाल, डिफेन्समध्ये म्हणजेच तुमचे आई वडील कुणी डिफेन्समध्ये असतील तर ते सर्टिफिकेट्स तुम्ही अपलोड करू शकता किंवा ते काढू शकता. मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक जैन असाल, ख्रिश्चन असाल, मुस्लिम असाल, त्याचंही सर्टिफिकेट्स तुमच्याकडे पाहिजे जर तुम्हाला त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर.
पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजेच फिजिकली हँडिकॅप असेल किंवा इतर काही त्याला प्रॉब्लेम असू शकतो त्याचंही सर्टिफिकेट्स ते अपलोड करू शकतात. तर हा खूप महत्त्वाची स्क्रीन जी तुम्हाला दिसते या डॉक्युमेंटची लिस्ट बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होऊ शकतं. त्यासाठी जर तुम्ही ओपन EWS असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स पाहिजेत. OBC, SC, VJDD किंवा SC, ST असेल तर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत हे व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर फॉर्मची फी किती असते, तर फॉर्मची फी फॉर ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये मागच्या वर्षी होती, तर याही वर्षी तीच फी असणार आहे. रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट्स असेल तर त्याला 600 रुपये फॉर्मची फी असते. आणि ही सगळी प्रोसेस म्हणजे पेमेंट जी आहे ती तुम्ही ऑनलाईन करू शकता. मला वाटतं हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. जर काही डाऊट्स असतील तर यू मॅसेज मी ऑन माय चॅट बॉक्स. माझा मेल ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दिस ॲडमिशन प्रोसेस यू मॅसेज मी. थँक्यू सो मच.